नमस्कार, मी तेजस्वी। तेजस्वी फ्लेवर्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। इथे तुम्ही ऑथेंटिक ॲज वेल ॲज फ्युजन रेसिपीज बघू शकता। अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आज आपण बघणार आहे वेज थाली। घरच्या घरी आणि घरच्या साहित्यापासून कमीत कमी वेळात कशी आपण ही झटपट मिनी वेज थाली बनवू शकतो ते आपण आज बघणार आहे। चला तर सुरुवात करूया। प्रथम मी इथे घेतलेली आहे एक वाटी अशी तुरीची डाळ आहे आणि त्यामध्ये पाव वाटी मी मुगाची डाळ घातलेली आहे। दुसऱ्या भांड्यात मी अर्धा वाटी तांदूळ घेतलेले आहेत। डाळ आणि तांदूळ हे छान धुवून घेतलेले आहेत। आता आपण फोडणीचं वरण करणार आहोत। त्यासाठी मी कुकरला लावतानाच ह्यामध्ये एक अशी मिरची आणि एक टोमॅटो टाकते। आणि ह्यामध्ये आता मी अर्धा चमचाभर हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेते। हळद आणि मीठ ॲड केल्याने आपली डाळ छान मऊ शिजून येते। आता ही दोन्ही भांडी मी कुकरमध्ये लावते आहे। खाली मी लिंबाचे काप टाकले आहेत जेणेकरून आपला कुकर खाली काळा पडत नाही। आणि आता आपण बटाटेसुद्धा उकडायला टाकणार आहोत एका दुसऱ्या कुकरमध्ये। त्यासाठी मी बटाट्यावरती अशा चिरा करून घेते जेणेकरून सोलताना आपल्याला ते खूप इझी पडतं सोलायला। अशा प्रकारे एका छोट्या कुकरमध्ये मी बटाटे उकडायला लावते आहे। 3 मीडियम साईजचे असे बटाटे आहेत हे। त्या बटाट्यांमध्ये अर्धा चमचाभर हळद आणि मीठ ॲड करून घेते जेणेकरून आपले बटाटे छान शिजून येतील। हे बघा, एकत्र मी दोन्ही कुकर लावले आहेत। तुम्हाला माझे असेच घरगुती सिंपल झटपट होणारे पदार्थ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। बेल वाजवायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आता आपण भाजीसाठी इथे मी कांदा चिरून घेते। असे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत। ते छान बारीक असे मी चिरून घेते। लसूणसुद्धा मी साईडला सोलून घेतलेले आहे। इथे आपल्या कुकरच्या छान शिट्या होत आहेत आणि त्यासोबत मी इथे आपल्या भाजीसाठी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेते। 7 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 ते 3 मिरच्या अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची। पेस्ट बाजूला ठेवून मी इथे आपलं पुरीचं पीठ मळायला घेते। हे 2 वाटी गव्हाचं पीठ आहे, ते चाळणीने छान मी चाळून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्या पुऱ्या छान फुलून येण्यासाठी आणि छान रंग येण्यासाठी ह्यामध्ये मी 2 चमचाभर असा रवा टाकत आहे। दोन चमचाभर रवा ॲड केलेला आहे। आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करून घेते। हे सर्व चिन्ह छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे पुरीसाठी। आता ह्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल ॲड करून घेते।
अशा प्रकारे आपलं पुरीचं पीठ मळून झालेलं आहे। पुरीचं पीठ बाजूला ठेवलेलं आहे मुरण्यासाठी। आणि आता मी इथे बटाटे सोलून घेते। कुकर थंड झालेला आहे आणि मी बटाटे काढून आता सोलायला घेतलेले आहे। हे बघा, आपण चीर पाडल्यामुळे बटाटे छान आपले फटाफट सोलून निघालेले आहेत। आता अशा प्रकारे मी हे कट करून घेते। आता आपण बटाट्याची भाजी करणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही छान असे कट करून घ्या बटाटे। एका साईडला आपली डाळ सुद्धा छान शिजलेली आहे, हे बघा। आता रवीने किंवा चमच्याने तुम्ही ही घोटून घ्यायची आहे। मी अशा प्रकारे रवीने छान ही डाळ घोटून घेते आहे। डाळ आपली छान शिजली आहे। आता प्रथम आपण आपल्या वरणाला फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी मी इथे 2 चमचे तूप वापरलेलं आहे। तुम्ही तेलही वापरलं तरी चालणार आहे। आता ह्यामध्ये मी मोहरी आणि जीरा ॲड करून घेते। मोहरी जिरं छान तडतडलं की ह्यामध्ये मी 2 लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत आणि त्यावरतून कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं हिंग ॲड केलेलं आहे। आता आपली शिजलेली डाळ ह्यामध्ये 2 चमचे टाकून छान फोडणी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर ह्यामध्ये पूर्ण डाळ ॲड करायची आहे। हे फोडणीचं वरण अतिशय सुंदर लागतं। तुम्ही अशा प्रकारे नक्की एकदा फोडणीचं वरण करून बघा। पाच 5-10 मिनिटाने छान उकळी येईल त्याला। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचाभर हळद ॲड करून घेते। आपण डाळ उकडताना सुद्धा मीठ टाकलं होतं, त्यानुसार मीठ ॲडजस्ट करून घ्या। डाळीला छान उकळी आलेली आहे। आता ह्यावरून मी चिरलेली कोथिंबीर ॲड करते। सुंदर असं आपलं फोडणीचं वरण रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता मी ह्यामध्ये 1/2 चमचाभर साखर ॲड करते। पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही ॲड करायची तर तुम्ही नका करू, पण साखरेची चव ह्यामध्ये खूप छान लागते आणि ह्यामुळे छान अशी सगळे जिन्नस बॅलेन्स होतात। बघा, आपलं फोडणीचं वरण इतकं सुंदर झालेलं आहे, वाफाळलेलं। चला तर आता आपण भाजीची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी पॅनमध्ये 4 चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे। 1/2 चमचाभर राई टाकलेली आहे। 1/2 चमचाभर जिरं, चिमूटभर हिंग ॲड करून घेते। कढीपत्त्याची पानं ॲड करून घेतली। आता ह्यामध्ये चिरलेला कांदा ॲड करून घेते। आता ही फोडणी छान आपण परतून घ्यायची आहे तेलामध्ये। आता जे आपण वाटप केलं होतं आलं लसूण मिरचीचं, तेही ह्यामध्ये 2 चमचा भरून असं मी ॲड करून घेते। फोडणीमध्येच मी कोथमीरसुद्धा ॲड करून घेते, त्याचा छान असा सुगंध येतो। 1/2 चमचाभर हळद
आणि चवीनुसार मीठ ऐड करून घेतलं आहे कांद्यामध्येच। हे सगळे जिन्नस छान परतून घ्यायचे आणि ह्यामध्ये आपण चिरलेला बटाटा ऐड करून घ्यायचा आहे। आता जो मसाला आहे तो छान बटाट्यासोभोवती कोट करून घ्यायचा आहे आपल्याला। सुंदर अशी बटाट्याची भाजी आपली लागणार आहे। अशा प्रकारे बटाट्याची भाजी खूप छान लागते, तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा बटाट्याची भाजी। अगदी झटपट होणारी थाली आहे। आता हे मी 5 मिनिटं वाफायला ठेवते भाजी आणि तोपर्यंत मी इथे पुऱ्यांची तयारी करून घेते। आपलं पीठ छान मुरलेलं आहे पुऱ्यांचं, आता मी ह्याचे असे गोळे करून घेते। थोडंसं सुकं पीठ लावून, सुकं पीठ आपल्याला जास्त लावायचं नाही आहे, अगदी थोडंसं सुकं पीठ लावून आपल्याला ह्या पुऱ्या अशा पाडून घ्यायच्या आहेत। प्रथम अशी मोठी चपाती केलेली आहे आणि ही जी चपाती आहे ती थोडी जाडच करायची आहे आपल्याला नेहमीपेक्षा। आणि मी ग्लास घेतलेला आहे पुऱ्या पाडण्यासाठी। तुमच्याकडे ग्लास किंवा वाटी काहीही असेल असं गोलाकार, ती तुम्ही घेऊ शकता पुऱ्या पाडण्यासाठी। सुंदर अशा पुऱ्या आपल्या पडलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आणि एका साईडला आपली भाजीसुद्धा छान वाफेवरती झालेली आहे, स्लो गॅसवर अगदी ठेवली होती आणि त्यावरून आपण कोथिंबीर टाकून छान भाजी पुन्हा एकदा फिरवून घ्यायची आहे। वाफाळलेली अशी आपली बटाट्याची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे। आता भाजी साईडला ठेवून मी इथे पुऱ्या तळायला घेते। त्यासाठी मी तेल छान गरम केलेलं आहे आणि आता एक एक अशी मावतील इतक्या पुऱ्या सोडायच्या आहेत आणि त्यावरून थोडंसं तेल ओतायचं आहे त्यावरती चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे। आणि एक साईड झाली की पुऱ्या पलटायच्या आहेत। बघू शकता तुम्ही कशा टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या। अगदी झटपट होणारी ही थाली आहे आणि घरच्या घरी घरच्या साहित्यापासून होणारी ही थाली आहे। तुम्हाला एक्स्ट्रा असं काही सामान आणायची गरज नाही, तुम्ही ही कुठल्याही सणाला अशा प्रकारे ही थाली बनवू शकता। अशा आपण सर्व पुऱ्या आता छान तेलामध्ये तळून घेऊया। अगदी छान आपल्या पुऱ्या फुललेल्या आहेत। सुरुवातीला तेल गरम असू दे आणि नंतर तुम्ही मीडियम गॅसवर ठेवून ह्या पुऱ्या तळून घ्यायचे आहेत। तेल अगदी गरमच पाहिजे। बघा आपल्या पुऱ्या छान सुंदर दिसत आहेत, सगळ्या पुऱ्या छान फुललेल्या आहेत। आता त्याच तेलामध्ये मी पापड तळून घेते। छान असे तांदळाचे पापड सुद्धा मी ह्यामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत। आपलं पूर्ण थाली झालेली आहे, बघू शकता तुम्ही। बटाट्याची भाजी आहे,
पुऱ्या आहेत, पापड आहेत, फोडणीचं वरण, वाफाळलेला भात। चला तर आपण सर्व करून घेऊया। अशा प्रकारे ही मिनी थाली तुम्ही नक्की कधीही केव्हाही बनवू शकता आणि कुठल्याही सणालाही बनवू शकता। थाली तुम्ही नक्की ही थाली ट्राय करा। पुरी सोबत श्रीखंड हे हवंच ना, म्हणून साईडला श्रीखंड सुद्धा ठेवला आहे आणि काकडीचे काप ठेवलेले आहे। अशा प्रकारे सुंदर अशी आपली थाली सजलेली आहे। तुम्ही नक्की ही थाली बनवून बघा। तुम्हाला जर माझे असेच घरगुती झटपट होणारे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। बेल वाजवायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।